त्याला सांगितलं तो आता उद्या जी 24 जून पासून 15 जून पासून 2 जुलैचा पाऊस पडणार आहे त्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहुनी पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्हाला एक माहिती सांगतो पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भात देखील खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार तसेच मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. नाशिक भागात देखील मुसळधार पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भात देखील पाऊस जास्त पडणार आहे. पश्चिम विदर्भात पडणार आहे. मराठवाड्यात देखील पडणार आहे. त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास म्हणजे 8 दिवसामध्ये सर्वकडे पाऊस पडणार आहे. सगळ्यांचे पेरणी होणार आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये काही चिंता करू नये. सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यात महत्वाचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी मुद्दाम आवर्जून देत आहे. म्हणून परत अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याला लगेच कळवण्यात येईल की परत काय म्हणजे घडामोडी झाल्या. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 24 जून पासून 2 जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात खूप पाऊस पडणार आहे. सगळ्याची पेरणी लागणार आहे.